वेलकम बैक टू आवर चैनल ऑनलाइन क्लासेस इन मराठी इंग्लिश। तर स्टूडेंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल डिजिट नंबरचं एडिशन प्लस बेरीज कशी करायची ते मराठी आणि इंग्लिशमध्ये शिकलो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू डिजिट नंबर्स म्हणजेच दोन अंकी संख्याचा बेरीज, त्याला इंग्लिशमध्ये एडिशन म्हणतात, प्लस म्हणतात किंवा ॲड करणे असं सुद्धा म्हणतात, तर ते आपण आजच्या भागामध्ये शिकणार आहोत। पहिले आपण सिंपल्स घेऊया, कॅरिंग ओव्हर, त्याला मराठीमध्ये हातचा देणे असं म्हणतात, ते शिकवणार आहे। चला लेट्स स्टार्ट द व्हिडिओ, चला आता स्टार्ट करूया। बघा, फर्स्ट जे मी संख्या घेतलेली आहे ती 22 + 13, बरोबर, हा झाला युनिट आणि हा झाला टेन्स, बरोबर। आता युनिटच्या खाली युनिट आणि टेन्सच्या खाली टेन्स, पहिले आपण काय सोडवतो, युनिट, बरोबर ना। मग आता इथं काय झालंय, मग आता युनिटची आपण काय करूया, एडिशन बेरीज करूया, 2 + 3। बघा, मी तुम्हाला मागच्या वेळेस शिकवलं, फिंगर्स जरी आपण काउंट केले तरी चालते आणि लाईन्स काढल्या तरी चालते। आता मी इथं काय करतो, माझ्या फिंगर्स मी इथं काउंट करतो आणि मग खाली त्याचा आन्सर लिहितो। बघा, 2 + 3 करायचं आपल्याला, मग मी काय केलं, फर्स्ट फिंगर घेतली, सेकंड घेतली, बरोबर, आणखी 3 घेतल्या, मग त्या सगळ्या काय केल्या, आपण काउंट करणार आहोत। बघा, फर्स्ट फिंगर, फर्स्ट म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 फिंगर झाले त्या, म्हणून आन्सर इज 5। इथं आलं युनिटला, आपण 5 लिहिलं आणि आता आपण काय करूया, टेन्सची बेरीज करूया। टेन्स बघा, 2 + 1 2 फिंगर्स घ्यायच्या, आणखी 1 फिंगर घ्यायची आणि त्या दोघांची काय करायची, बेरीज करायची, एडिशन करायचं, सगळ्या मजाच्या फिंगर्स 1, 2 आणि 3, बरोबर, म्हणून इथं आलं 3। आता याचं आन्सर किती आलं, असं कसं वाचणार आपण हे, 35 मराठीत 35, बरोबर। असंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। बघा, इथं काय दिलं आहे, 43 + 12। मग आता आपण सुरुवात करूया, बघा आपण सुरुवात करतो युनिट आणि टेन्सकडून, बरोबर। मग आता आपण काय करणार आहोत, 3 + 2 करून घेणार आहोत। 3 फिंगर्स घेतल्या, आणखी 2 फिंगर्स घेतल्या, त्या सगळ्या काउंट केल्या, मग 1, 2, 3, 4, 5 झाल्या, मग आन्सर आलं आपलं 5, बरोबर। आता आपण नेक्स्ट ह्याच्यात जाऊया, बघा नेक्स्टमध्ये काय आहे, 4 + 1, मग 4 फिंगर घेतल्या, आणखी 1 फिंगर घेतली आणि त्या सगळ्या काउंट केल्या, मिळून आन्सर आलं 5, मग आन्सर किती आलं, 55, बरोबर। आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट पण थोडंसं वेगळं घेऊया आपण, यामध्ये काय आहे, 51 + 62, म्हणजे आता आपण युनिट आणि टेन्सची बेरीज करूया। बघा, 1 + 2 1 + 2 किती आलं, 3 फिंगर्स। बघा, फिंगर्सचं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला, फिंगर्स आपल्या सोपं आहे म्हणून आपण फिंगर्स घेऊया। त्यानंतर बघा, 5 + 6 करूया, 5 फिंगर्स घ्यायच्या आणि परत 6 फिंगर्स घ्यायच्या। आता इथं तुम्हाला थोडीशी अडचण येईल, काय अडचण येईल, आपल्याला दोन्ही हँड्स मिळून किती फिंगर्स असतात, 5 आणि 5 10, त्याच्यामुळे मग आता इथं आपल्याला 5 आणि 6 तर 11 झाल्या। मग काय करायचं, 5 फिंगर्स पहिले आपण मोजून घ्यायच्या आणि त्या आपल्या मनात धरायच्या, मनात धरलं ना, मनात, मग मनात धरल्यानंतर आता पुढची फिंगर्स किती मोजायची आपल्याला, 6 पर्यंत। मग काय करायचं, 5 च्या पुढं किती आपल्याला प्लस करायचे, 6, म्हणून 5 च्या नंतर आपण 6 फिंगर्स काउंट करणार आहोत। कशा करायच्या, मग नंतर 5 नंतर पहिलं काय येतं, 6 7 8 9 10 आणि 6वी फिंगर्स 11, बरोबर, मग आन्सर आला आपण 11। मग 11 आपण इथे लिहिणार आहोत, बघा इथं 1 लिहिणार आणि त्याच्या लेफ्टला आणखी 1 लिहिणार। आता काय झालं रे, आत्तापर्यंत आपण 2 डिजिट नंबर लिहिला, आता इथं 3 डिजिट झाले, म्हणून हा अंक काय आला, आन्सर काय आलं, हंड्रेड्समध्ये आला। आता तिसरा अंक ॲड झाला, 3 डिजिट जो ॲड होतो त्याला म्हणतात हंड्रेड्स। मग आता आन्सर किती आलं, 113, समजलं, म्हणजेच काय आलं, मराठीमध्ये हंड्रेड्सला काय म्हणतात, शतक। मग आपलं आन्सर किती आलं,
तेरा असं वाचायचं मराठीमध्ये. समजलं? आता नेक्स्ट बघूया आपण. बघायचं काय आहे, 81 + 03 म्हणजे 3 बघत. मग बघा, 1 मध्ये आपण 3 करूया, याचा आन्सर आला 4, आणि 8 मध्ये 0. बघा, 0 मध्ये मागच्या व्हिडिओत काय शिकवलं, 0 मध्ये कुठलीही संख्या जर आपण ऍड केली तर त्याचं आन्सर तीच संख्या येते. आणि शिकवलं मागच्या व्हिडिओत. मग आता 8 मध्ये आपण 0 मिळवलं तर काय येणार आहे, 8. म्हणजे आपण आहे तसाच 8 लिहूया. द आन्सर इज 84. बघा, आता हे सिम्पल शिकवलं तुम्हाला. आता आपण कॅरिंग ओव्हरचं एक्झाम्पल शिकणार आहोत, म्हणजेच हातचा देणे. बघा, आता एक एक्झाम्पल घेतलंय मी, 91 + 89. बरोबर, आता युनिटच्या खाली युनिट, टेन्सच्या खाली टेन्स. बघा, युनिट साईडला काय आहे, 1 + 9. आता मी तुम्हाला सांगितलं फिंगर्स काउंट करायच्या, बरोबर. मग आता इथं 1 आणि 9 म्हणजे 10 होतात, बरोबर. बघा, करून बघा, काउंट करून बघा, 5 आणि या 5 फिंगर आपण मोजल्या, म्हणजे 9 फिंगर मोजायच्या, त्यात आणखी एक फिंगर ऍड करायची, झालं 10. आता 10 लिहायचं आपल्याला, 10 आले म्हणजे आतापर्यंत काय सिंगलच येत होता आपला आन्सर, आता 10 आले. मग आता 10 आले म्हणल्यावर काय करणार, जो 10 आणि 10 मधला काय असतो, 0 म्हणजे युनिट आणि 1 म्हणजे टेन्स. त्यातला आपण जो युनिट येणार आहे तो आपण लिहिणार आहोत युनिटच्या खाली, आणि जो 1 येणार आहे ना तो आपण लिहिणार आहे टेन्सच्या वरती, म्हणजे 9 टेन्सच्या ठिकाणी आहे, म्हणून आपण लिहिता लिहिणार आहोत 1. बरोबर, आता आपण काय करणार आहोत, या टेन्स साईडची एडिशन करणार आहोत, बेरीज करणार आहोत. आन्सर आलेलं आहे टेन्स, म्हणून आपण काय केलं, 1 जो आहे तो आपण कॅरी ओव्हर केला, बरोबर, म्हणून आपण इथं दिला. मग आता इथं आपण काय करणार आहोत, याची बेरीज, 1 + 9 ते झालं टेन्स, आणि टेन्समध्ये आपण काय मिळवणार आहोत, 8. म्हणजे टेन्सच्या पुढे आपण किती फिंगर्स काउंट करणार आहोत, 8. बरोबर, मग त्याचा आन्सर येतो 18. मग आता 18 आलं येतं, मग आपण 8 लिहिणार आहोत टेन्सच्या जागेवर, आणि 1 लिहिणार आहोत 100च्या जागेवर. द आन्सर इज 180. बरोबर, तर बघा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय झालं आहे, 84 + 26. आता एक ते पण आपण सेम पद्धतीने सोडवणार आहोत. बघा, 4 + 6, आता 4 + 6 किती झाले, 10. मग आपण इथं लिहिणार आहोत 0, आणि जो वर येणार आहे 10 मधला, बरोबर, तो आपण देणार आहोत या 8च्या डोक्यावरती, त्याला म्हणतात कॅरिंग 4, म्हणजे हातचा दिला, बरोबर. मग आता आपण त्याची या आपण टेन्सच्या लाईनची सर्वांची आपण ॲडिशन करणार आहोत, बेरीज करणार आहोत, 8 + 1 = 9. 9 मध्ये 2 फिंगर आणखी ॲड करायच्या, मग झाल्या 11, आणि मग इथं 1 आणि आणखी 11, असं 11 लिहिल्यानंतर आन्सर आलं 110. बरोबर, समजतंय ना? यस सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 37 + 44. आता इथं पण आपल्याला कॅरिंग ओव्हर, म्हणजेच हातचा दे, हातच्याचं गणित त्याला आलेलं, काय म्हणायचं आहे मराठीत, हातच्याचं गणित. हां, आम्ही लहान असताना आमचे गुरुजी आम्हाला असंच शिकवायचे, ते आज पण आमच्या लक्षात आहे. म्हणजे ही जी पद्धत आहे ना, खूप सोपी आणि आपल्या आयुष्यभर आपल्या लक्षात राहणारी आहे, समजलं का? चला आता आपण सोडूया. 7 + 4, 7 फिंगर घेतल्या ना, आता 4 म्हणजे 10च्या पुढे गेलं, म्हणजे एवढ्या फिंगर्सनी आपल्याला मग काय करायचं, 7 आपल्या मनात धरायचा, 7 हा अंक आपल्या मनात धरला, आणि त्याच्यामध्ये +4 करायचं आहे, मग 7च्या पुढे आपण 4 फिंगर्स मोजायच्या. कशा मोजणार, 7 नंतर 8 9 10 11. 11चा आपण 1 इथं लिहिला, आणि 1 या 3च्या डोक्यावरती कॅरिंग ओव्हर केला, हातचा दिला. मग आता आपण या 10 साईडची ॲडिशन करणार आहोत, बेरीज करणार आहोत. 1 मध्ये 3 मिळवला 4, आणि 4 मध्ये आणखी 4, 8. आता आन्सर इज 81. बघा नेक्स्ट, बघा नेक्स्ट जे आहे ना ते बघा, 89 + 90. आता आपण कसं करणार आहोत, 9 + 0, 9 मध्ये 0. मी तुम्हाला काय शिकवलं, 9 0 मध्ये कुठलीही संख्या मिळवली तर आन्सर इज तीच संख्या येते, म्हणून इथं 9 मध्ये 0 मिळवला, आन्सर आलं 9च. आता इथं बघा, 8 + 9 करायचं आपल्याला, मग 8 मनात धरले, त्याच्या पुढे आपल्याला 9 फिंगर्स मोजायच्या आहे, बरोबर. बघा, आता 8 मध्ये आपण 9 मिळवला, म्हणजे 8च्या पुढे आपण 9 पर्यंत काउंट केलं, आणि आन्सर किती आलं,
17. मग आंसर किती आलं फायनल? 179. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2-digit नंबर म्हणजे 2-digit नंबर एडिशन शिकलो आणि कॅरिंग ओव्हरचं सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये शिकलो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3-digit नंबरचं एडिशन बघूया.